उचित है। आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आपला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेले आहे, त्या अमृत महोत्सवे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत सुंदर भारत ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेतून आज आपण या ठिकाणी आपले सर्व सफाई कर्मचारी ज्यांनी ज्यांनी कोरोना काळामध्ये आपला अमूल्य सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, जळगाव शहरामध्ये जसं मागे आपण आरोग्याच्या संदर्भातल्या मीटिंग अरेंज केल्या होत्या त्यावेळेस माननीय आपले उपायुक्त साहेब गोसावी साहेब यांनी सांगितलं होतं की जळगाव शहराला मी 2 स्टार 3 स्टार हे ना नामांकन त्या ज्या ठिकाणी आपल्याला मिळलं पाहिजे त्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्या सफाई कर्मचाऱ्यांकडनं करून घेण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतो आणि त्या पद्धतीने उत्कृष्टपणे काम करण्याचा प्रयत्न आपण सर्व लोक या ठिकाणी करत आहात। परंतु जर साफसफाई ही योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य टाइमवर जर झाली तर मला असं वाटतं की जळगाव शहरातला जो आपला जी मोठी समस्या आहे मुख्य समस्या आहे साफसफाईच्या बाबतीतली ती कुठेतरी मार्गी लागून आणि आपलं जळगाव शहर स्वच्छ होण्यास मदत होईल। परंतु या ठिकाणी माझे सर्व सफाई कर्मचारी सॅनिटरी इन्स्पेक्टर एक माझे मित्रांनो कर्मचाऱ्यांनो या ठिकाणी आत्ताच महापौरांनी जी नाराजी व्यक्त करून दाखवली की आपले ठिकठिकाणी जे गार्बेज पडलेले आहेत ते वेळेवर उचलले जात नाही आहे, त्याच्याने अस्वच्छता शहरामध्ये पसरते, डेंग्यू सारखे आजार होत आहेत, मलेरिया सारखे आजार होत आहेत। नक्कीच आपण काम करत असताना असं असतं की आपण जेव्हा जेव्हा या सर्व पद्धतीवरती आपण नियोजन करत असतो या सर्व प्रकृती आपण जेव्हा नियोजन करत असतो परंतु कुठल्याही कामावरती आपण 100% नियोजन करू शकत नाही, त्यामुळे आपला या कामामध्ये कुठेतरी आपला तो थोडाफार जो भाग असतो तो राहून जातो आणि त्याच्याने आपल्या जळगाव शहराच्या स्वच्छताही चव्हाट्यावरती येते। परंतु या संदर्भामध्ये आपल्याकडे वेळोवेळी नियोजन करून त्या बाबतीमध्ये उपाययोजना करण्याच्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या पद्धतीने त्या सूचनांचे आपण वेळोवेळी जर पालन केले तर मला असं वाटतं की जळगाव शहरामध्ये हा जो आपला अस्वच्छतेचा विषय आहे हा मार्गी लागू आणि 100% संपेल। त्याच पद्धतीने आपण मागे स्वच्छता कर्मचाऱ्यांची ज्यावेळेस बैठक घेतली होती त्याच्यामध्ये देखील आपल्याला निर्देश देण्यात आले होते की आपले जे ब्लॅक स्पॉट आहे ते संपवण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्देश देण्यात आलेले होते। मला असं वाटतं सूचनांचं पालन होऊन आपण लोक त्यामध्ये काम करून मला असं वाटतं की बऱ्यापैकी ब्लॅक स्पॉट आता कमी देखील होत आहे आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना देखील झालेल्या आहे। परंतु जळगाव शहरामध्ये गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचे मलेरियाचे जे काही पेशंट आढळत आहेत त्याला मुख्य कारण म्हणजे जे डेंग्यूच्या आळ्या असतात किंवा मलेरिया ज्यांच्यापासून फैला होतो असे मच्छर असतात यांच्यावरती देखील आपण फवारणीच्या माध्यमातून उपाययोजना करणे तेवढेच गरजेचे आहे। आपण लोक त्या पद्धतीचं काम करतायत याच्याबद्दल शंकाच नाही आहे, आपण काम जे करतायत ते देखील कौतुकास्पद आहे कारण की आज रोजी जे आपण लोक काम करताय हे काम करणं ही देखील काही म्हणजे ते काही थट्टाबाजीचा खेळ नाही आहे। सकाळी उठून आपण आपली दिनचर्या सुरू करत असतानाच आपण साफसफाई हा आपला मुख्य उद्देश डोक्यात घेऊन जळगाव माझं जळगाव शहर स्वच्छ कसं राहील या उद्देशाने आपण सर्व लोक काम करताय त्याच्याबद्दलही आपलं अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्यांचं अमूल्य योगदान ज्या ठिकाणी कोरोना काळामध्ये एखादी घरातलं व्यक्ती मयत झाला असेल तर त्यावेळेस त्याला नातेवाईक भाऊबंद स्वतःची पोटाची मुलं देखील अग्नी डाग देण्यासाठी त्या ठिकाणी जात नव्हते पण त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये मुकेश सारख्या युवकांनी ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं हे खरंच हॅट्सऑफ सॅल्यूट आहे असं मला वाटतं आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या बचत गटाच्या माझ्या माता भगिनी असतील यांनी देखील स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे काम केलं ते देखील त्यांचं जे योगदान आहे ते देखील कौतुकास्पद आहे, मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सर्वांना ज्या काही तक्रारी असतील किंवा ज्या काही अडचणी असतील आपण आपल्या आयुक्तांच्या मार्फत उपायुक्तांच्या मार्फत आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचा त्या नक्कीच सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी ही देखील ग्वाही देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वच्छतेचं काम करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार जडू नये आपल्या आपलं जे आरोग्य आहे
आपल्या कुटुंबियांचं जे आरोग्य आहे हे सुख समाधानी आणि समृद्धी व आरोग्यदायी जावं या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. सन्मान रूपी दोन व्यक्ती उपस्थित आहे. श्री विकास वाघ माननीय महापौर काही विनंती आहे. माननीय महापौरांनी आपल्या शहरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महापौर कक्ष तयार केला. त्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांना तक्रार मांडण्यासाठी सोयीचं केलं आणि महापौरांनी स्वच्छताविषयक कुठलेही कार्यक्रम असो, शासनस्तरावरील कार्यक्रम असो, प्रत्येकामध्ये आपल्याला मोलाचा सहभाग दिलेला आहे आणि बरेचसे स्वच्छतेची कामं त्यांनी पार पडलेली आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा सन्मानमूर्तीच आहे. माझी आयुक्त महोदयांना विनंती आहे की माननीय महापौर यांचे सन्मान करा. त्याचप्रमाणे माननीय उपमहापौर कुलभूषण पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे आणि त्यांनी उपस्थिती सुद्धा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दिलेली आहे आणि मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. त्यांच्या वार्डामध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे स्वच्छता विषयक कामे केलेली आहेत. त्याकरिता आपण त्यांना गौरव देतो. माननीय आयुक्त महोदय यांचं मार्गदर्शन घेण्यापूर्वी आपल्यातील कुणाला आपले मनोगत व्यक्त करायचे असतील तर कोणी त्यांच्या मनोगत व्यक्त करू शकता. सत्कार करण्यासाठी मंचावर उपस्थित महापौरताई उपमहापौर साहेब आयुक्त साहेब उपायुक्त आरोग्य सहाय्यक आयुक्त यांचं